ब्रह्मांडास सागराची उपमा दिली आहे। या सागरात असंख्य ग्रह असून प्रत्येक ग्रहाला द्वीप म्हणतात। वामनदेव बळीकडे याचना करण्यासाठी आले होते। राजा वसुदेव शकत होता, परंतु भगवान वामनदेवाने केवळ 3 पावले भूमी मागितल्यामुळे बळी त्यांना अल्पबुद्धी समजू लागला। ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदामयं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देहं श्री गुरो श्रीयुत पदकमलं श्री गुरुन् वैष्णवाश्च श्रीरूपं सागरजातं सहगन रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्ण पादान सहगन ललिता श्री विशाखान्विताश्च। हे कृष्ण करुणा सिंधौ दीन बंधु जगतपते गोपेशा गोपिका कांता राधा कांता नमस्तुते। जयतां सुरतो पंगुर मम मंद मतिर्गति मत सर्वसंपदा भोजो मदन मोहनो दिव्यादवृंदारण्य कल्पद्रुमात् श्रीमद रत्नाकर सिंहासनस्थो श्रीमद राधा देवो प्रेष्टादिभि सव्यमानो स्मरामि श्रीमान रास रसारंभी वंशी वट तट स्थितः कर्षन वेणु स्वनेर गोपीर गोपीनाथाय श्रेयस्तनु सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। आजच्या भागवतम क्लासमध्ये सर्व भक्तांचं स्वागत। तसेच आणि माताजी आणि अक्रूर प्रभूजी यांच्या आशीर्वादाने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो। खर तर कशी जुळवाजुळव करावं हेच मला कळत नाही, पण अशा संतांच्या आशीर्वादानं काहीतर बोलता येत आहे। अंगुम लंगईते गिरीम असं म्हणलेलं आहे, तसं काहीतर फायदा होतो म्हणून सर्व भक्ताच्या चरणी साष्टांग दंडवत करून मी आज भागवतम क्लास सुरू करतो। हरे कृष्ण प्रभूजी, तुमचा आवाज थोडा छोटा येतोय, लहान येतोय। हा आवाज कमी येतोय आपला, जरा आवाज कमी होणार आहे। हरे कृष्ण। हॅलो। तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की वेदशास्त्रामध्ये संपूर्ण ब्रह्मांडात सागराची उपमा दिली आहे। या सागरात असंख्य ग्रह असून प्रत्येक ग्रहात द्वीप म्हणतात। वामनदेव बळीकडे याचना करण्यासाठी आले होते। राजा वस्तुतः सर्व ग्रहाचा अथवा द्वीपाचा स्वामी होता। वामन देवाच्या रूपावर प्रसन्न होऊन बली त्यांना हवी तेवढी भूमी देऊ शकत होता, परंतु भगवान वामन देवाने केवळ 3 पावले भूमी मागितल्यामुळे बली त्यांना अल्पबुद्धी समजू लागला। या भौतिक जगतामध्ये आणि आध्यात्मिक जगतामध्ये एक भगवंत सोडले तर सगळे त्रिगुणाच्या आधिपत्याखाली वावरत असतात। भल्या भल्याना भगवंत काय आहेत हे कळालेलं नाही, देवाला कळालं नाही, दानवाला कळालं नाही, मानवाला कळालं नाही, मग कळालंय कुणाला? फक्त भगवंताला एकट्यालाच कळालंय। भगवंतच एकटे सगळ्याला समजवून घेतात। कसं? भगवंत जर बुद्धी दिले तर कळतंय। भगवंत जर आपणाला बुद्धी देत नसतील, भगवंताची जर इच्छा नसेल तर आपल्याशी प्रकट होण्याची आपल्याशी
सख्य साधण्याची तर आपण काहीच करू शकत नाही. असे असं हे भवसागर आणि हे आध्यात्मिक जगत सुद्धा असे ह्या याच्यामध्येच अडकलेलं आहे. भल्या भल्या माणसाला कळत नाही, मग आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसाला भगवंत कोण आहे ते कसं कळणार आहे. आणि बली महाराज हे सुद्धा दानव आहेत, त्यांनाही सुद्धा कळायला मार्गच नाही. खर तर बली महाराजांनी वामन देवांना बघितल्याबरोबर त्यांना एकदम त्यांच्याबद्दलच्या भावना वेगळ्या बदलून गेल्या आणि एक तेजस्वी स्वरूप त्यांना ज्या वेळेस दिसलं त्यावेळेस त्या स्वरूपावर भावून अशा प्रकारचं जे असलेले बली महाराज भगवंतावर भाळले आणि त्यांच्या स्वरूपावर त्यांच्या दिव्य तेजावर बघून बली महाराज ह्या बटू ब्राह्मण मूर्तींना जे काय पाहिजे असेल ते आपण द्यायचा प्रयत्न करू असं त्यांनी मला ठरवलं होतं. आणि त्या हेतूसाठीच त्यांनी वामनदेवांना सांगितलं की काय पाहिजे ते तुम्ही मागा. वामनदेव खरं तर भगवंताला कोणत्याही गोष्टीची गरज नसते, पण ज्या ज्या टाइमामध्ये जे माणूस ज्याची वृत्ती जशी आहे त्या वृत्ती पूरक भगवंत त्यांना देतात घेतात आदान प्रदान करतात. बली महाराज या पिरियडमध्ये फारच मोठ्या ऐश्वर्यात होते खरं, पण इतर देवदेवतांना त्यांच्यामुळे फार मोठा त्रास होला जाता आणि तो त्रास सहजासहजी बाहेर निघत नव्हता. आणि कितीही प्रयत्न केलं तर बली महाराज बरोबर कुणाला त्यांच्या विरोधात काहीच करता येणार गेलं होतं. सगळे स्वर्गातील लोक इंद्र चंद्र सूर्य वरुण मिळून जे आहेत सगळे देव ते सगळे लपून बसले होते. तर आदिती माताच्या प्रयत्नाने वयोव्रताने आणि कश्यप मुनीच्या सहकार्याने ही गोष्ट सगळी मार्गाला लागण्याचा प्रयत्न चालू होता. आणि कश्यप मुनीनं सांगितलं की इतर कुणाची आराधना न करता भगवंताची आराधना कर म्हणजे तो सफल होईल असा प्रयत्न असं त्यांनी सांगितलं. तर त्या प्रयत्नामध्ये असं होत असताना त्यांच्यासमोर परत वामनदेव आदिती माताचे पुत्र म्हणून समोर आले आणि त्याने आदिती माताला सुखी करण्यासाठी ते पुढचं पाऊल उचललेलं आहे. त्याच्यामध्ये बली महाराजाला काहीही त्रास न देता बली महाराजाला काहीही न करता त्याच्याच शब्दामध्ये त्याला गुंतवून त्याला या सर्व संकटावर संकट निर्माण जी केले होते त्या संकटावर मात करण्यासाठी भगवंतांनी प्रयत्न चालू ठेवला होता. आणि भगवान स्वतः एका भिक्षुकाचं रूप घेऊन त्यांच्या समोर हजर झाले होते. एक भिक्षुक बघितला की दानी माणसाला थोडा गर्वच येतो. प्रत्येक माणसाला वाटतं ह्या संसारामध्ये भवसागरामध्ये म्हणा आणि आध्यात्मिक जगतामध्येही म्हणा थोडं काही ऐश्वर्याचा भाग आपल्याकडे आला की माणसं या ऐश्वर्याच्या मदाने अहंकाराने इतके विकोपाला जातात की त्यांना भगवंत सुद्धा समोर आलेला ओळखू येत नाही. बली महाराजाचं ऐश्वर म्हणजे त्रिलोकाचं ऐश्वर त्यांच्याकडे होतं. साक्षात भगवंत समोर उभारले तरी त्यांना कळालं नाही. तर भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुरधम सर्व भूता सर्व भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुरधम सर्व भूतानां ज्ञात्वा मां शांतिं मृच्छति.
जीवाच्या कल्याणाची इच्छा करणारा हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा संसारिक दुःखापासून शांती प्राप्त करू शकतो. तर भगवंत कोण आहेत? या एका श्लोकावरून आपल्याला सहजपणे कळू शकते की भगवंत सर्व आणि सर्व जीवाचे हित करता आहे. सर्व सर्व जीवाच्या कल्याणाचे चतुश्लोकी श्लोक मध्ये दहावा अध्याय मध्ये आठवा श्लोक आहे. हम सर्वस्य प्रभव मत सर्व प्रवर्तिते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समान्विता. भगवंत म्हणलेले की मी ह्या सर्व जगताचा मीच उत्पत्ती करत आहे आणि सर्व काही माझ्यापासून निघतंय. आणि हा कोण हे जी गोष्ट कोणी जाणतो तो माझ्या धामाला येण्यास काबिल होतो असं भगवंत सांगतात. अशाच प्रकारचे जे असलेले आदिती मा भल्या भल्याला हे गोष्ट कळत नाही की भगवंत कोण आहेत. पहिली गोष्ट तर बऱ्याच जणांना भगवंत कोण आहेत हे माहित नाही. ज्यांनाकडून माहित आहे भगवंत हे कृष्ण आहेत त्यांनाही बऱ्याच वेळेस देवांना दानवांना आणि मानवांना सुद्धा त्यांचं भगवंताच्या ऐश्वर्याचं भगवंताच्या गुणाचं समजून येत नाही. श्वेतारसोपनिषदामध्ये म्हणलंय भगवंताचे वर्णन तमेश्वरानाम परमम महेश्वर म्हणून करण्यात आले आहे. मायेच्या प्रभावाखाली जीव आपल्याला दृश्य असणाऱ्या सर्व गोष्टीचे भोक्ता बनण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु वस्तुतः ते भगवंताच्या भौतिक शक्तीच्या वर्चस्वाखाली असतात. भगवंत हे प्रकृतीचे स्वामी आहेत आणि बद्ध जीव हे भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमाच्या अधीन आहेत. जोपर्यंत मनुष्य हे उघड सत्य जाणू शकत नाही तोपर्यंत